सिंधुदुर्गात प्रथमच किसान विकास शेतकरी संघ सिंधुदुर्ग, आपली शेती हेच आपलं भविष्य. संस्थापक अध्यक्ष श्री अमित संतोष फाटक. संस्थेचे उद्दिष्ट शेतकऱ्यांना न्याय हक्क आणि अधिकार यांना चालना देणं, युवा वर्गाला शेतीकडे वळवून रोजगार निर्मिती करण्यास मदत करणं, योग्य मार्गदर्शन पुरवणं, शासकीय योजनांची माहिती पुरवणं आणि लाभ मिळवून देणं, शेतकरी आणि त्यांच्या परिवारास शेती करण्यास प्रोत्साहन देणं. कृषीदुर्ग अभियान प्रारंभ. आमचा पत्ता: मुक्काम पोस्ट वराड, सावरवाड, तालुका मालवण, जिल्हा सिंधुदुर्ग. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी डिजिटल इंडियाचं स्वप्न पाहिलं. आज कोरोना विषाणूच्या महामारीमध्ये डिजिटल इंडियाचं हे स्वप्न खऱ्या अर्थानं नावारूपास आलं. मात्र ग्रामीण पातळीवर इंटरनेटच्या या सुविधा उपलब्ध नसल्याने येथील विद्यार्थ्यांना ऑनलाईन लेक्चरसाठी तारेवरची कसरत करावी लागते. ऑनलाईन लेक्चर चुकू नये यासाठी इंजिनिअरिंग कॉलेजचा हा विद्यार्थी कशा पद्धतीने इंटरनेट शोधून आपलं ऑनलाईन लेक्चर अटेंड करतोय पहा. देवगड तालुक्यातील हिंदळे येथील प्रथमेश मुकुंद बापट हा विद्यार्थी मुंबई येथील AC पाटील कॉलेजला इंजिनिअरिंगच्या तिसऱ्या वर्षाचं शिक्षण घेतोय. कोरोना विषाणूच्या महामारीत कॉलेज बंद असल्यामुळे आपल्या गावी हिंदळे येथे राहून कॉलेजचं ऑनलाईन लेक्चर अटेंड करण्याचा प्रयत्न करतोय. मात्र ते करण्यासाठी त्याला अनेक कसरती कराव्या लागतात. घराशेजारी असलेल्या आंब्याच्या झाडाच्या वरती 25 ते 30 मीटर उंचीवर एका काठीला जिओचा राऊटर नेऊन त्यानं बसवला असून त्यातून इंटरनेट कनेक्ट करून प्रथमेश आपलं ऑनलाईन लेक्चर अटेंड करतोय. 6 तासाने राऊटरची बॅटरी उतरली की पुन्हा खाली उतरून तो चार्ज करा हा त्याचा रोजचा दिनक्रम सुरू झालाय. कॉलेजचं ऑनलाईन लेक्चर चुकू नये यासाठी त्याचा हा प्रयत्न सुरू आहे. मी मेकॅनिकल इंजिनिअरिंगच्या 3rd वर्षाला नवी मुंबई येथील AC पाटील कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग येथील शिक्षण घेत आहे. सुरू करून साधारण 1 महिना झालाय आणि कॉलेज ऑनलाईन लेक्चर कंडक्ट करते. आता कॉलेज माझं प्रॅक्टिकल पण सुरुवात करणार आहे, पण मला आधी लेक्चरही अटेंड करता आली नाहीत आणि आता प्रॅक्टिकली अटेंड करता येतील की नाही सांगता येत नाही, कारण इथे इंटरनेटची खूप दुरावस्था आहे. मला इथे इंटरनेट ॲक्सेस करता येत नाही, मला जसा हवा तसा स्पीडही मिळत नाही आणि त्याच्यामुळे मला लेक्चर बसता येत नाही, लेक्चर अटेंड करता येत नाही. म्हणून मी इथे आसपासच्या गावात जाऊन बघितलं की इथे काय आसपास नेट मिळतं का, डोंगरावर जाऊन बघितलं नेट मिळतं का, तर डोंगरावर वगैरे आसपासच्या उंच ठिकाणी साधारण 60 ते 70 फूट उंचीपेक्षा जास्त वरती गेलं तर इंटरनेट मिळतं, जिओचं 4G मिळतं, पण खाली जर का घराकडे आलं तर काही मिळत नाही. म्हणून मी एक आयडिया केली की इथे घराच्या बाजूला जे आंब्याचं झाड आहे त्याच्यावर एक साधारण 25 ते 30 मीटर उंचीवर JioFiचा जो राऊटर आहे तो मी साधारण 25 ते 30 मीटर उंचीला टांगला आहे. तो मी एका काठीला आणि 2 कप्पी आणि दोरीच्या आधारावर तिथपर्यंत पोहोचवतो आणि त्याच्या वायफायवर मी लॅपटॉप कनेक्ट करतो जो माझ्या माळ्यावर असतो आणि त्या लॅपटॉपला रिपीटरसारखा वापरून मी घरात इंटरनेट वापरतो. मी लॅपटॉपवर लेक्चर अटेंड करतो पण तिथे एवढी क्वालिटी काही चांगली मिळत नाही, इंटरनेटचा स्पीडही एवढा खास नसतो, त्याच्यामुळे जी पिक्चर क्वालिटी असते ती खूप डाऊन असते आणि क्लिअर काहीच दिसत नाही. समोरचे सर जे काय फळ्यावर लिहित आहेत ते वाचतासुद्धा येत नाही आणि काहीच उपयोग होत नाही. इथे जे नेट आहे त्याचा फक्त व्हॉट्सअपचे मेसेज येणे जाणे इतकाच उपयोग होतो. ऑनलाईन लेक्चर साधारण कधीकधी 8 पासून किंवा 9 पासून सुरू होतात आणि संध्याकाळी 5 वाजेपर्यंत असतात. मध्ये साधारण 15 मिनिटाचा 1 तासाच्या लेक्चरनंतर ब्रेक असतो. मग त्याच्यानंतर काही क्लासेसची लेक्चर असतात ती संध्याकाळी 6 नंतर असतात, ती रात्री 9-9:30 कधीही असतात. त्याच्यामुळे जी संध्याकाळची लेक्चर्स असतात ती मला काय म्हणजे संध्याकाळनंतरची जी रात्रीची असतात ती काय मला अटेंड करता येत नाही, कारण मी आत्ता जी लेक्चर अटेंड करतो तिथे घरी बसून काही लेक्चर अटेंड होतात, पण माझ्या राऊटरची कॅपॅसिटी फक्त 6 तासाची आहे बॅटरी बॅकअप. त्याच्यामुळे एक त्याची बॅटरी डाऊन झाली की त्याला खाली उतरवावा लागतो, 1.5 ते 2 तास चार्ज करावा लागतो. तेवढ्या वेळात माझा वेळ फुकट जातो, लेक्चर तेवढं बंक होतं, मिस होतं माझं लेक्चर आणि परत त्याला वरती चढवेपर्यंत 2 तास तरी मध्ये निघून जातात. आत्ताच्या काळात इंटरनेट ही शिक्षणासाठी मूलभूत गरज बनली आहे आणि आत्ता सिंधुदुर्गाचं तुम्ही जर का काही वर्षांचा जर का तुम्ही आराखडा बघितला तर शैक्षणिक गुणवत्तेत टॉपमध्ये आपला सिंधुदुर्ग असतो आणि आत्ता हाच सिंधुदुर्गात जी मूलभूत गरज आहे इंटरनेटची जी शिक्षणासाठी आवश्यक आहे ती अवेलेबल नाही आहे आणि त्याच्यामुळे बऱ्याच विद्यार्थ्यांचं नुकसान होत आहे. आपलं शासन याकडे काहीतरी लक्ष द्यावं, काही शासनाने काहीतरी करावं अशी अपेक्षा आहे. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी डिजिटल इंडियाचं स्वप्न पाहिलं, मात्र डिजिटल इंडियाची संकल्पना ग्रामीण भागापर्यंत पोहोचविण्यात राजकीय मंडळी आणि अधिकारी कुठेतरी कमी पडतात.
मानवाच्या अन्न, वस्त्र, निवारा या तीन मूलभूत गरजांमध्ये काळानुसार इंटरनेट ही देखील मूलभूत गरज बनली आहे. पण आज ग्रामीण भागात उपलब्ध असणारे इंटरनेट म्हणजे रोजमरे त्याला कोण रडे अशा स्वरूपाचे बनले. प्रथमेशला ही कल्पना सुचली त्यामुळे तो आपलं ऑनलाईन लेक्चर अटेंड करू शकला. पण अशी असंख्य मुलं आज ऑनलाईन शिक्षणापासून वंचित राहत आहेत, त्यांचं काय? निसर्गाच्या सान्निध्यात समुद्रकिनारी वसलेलं देवगडमधील एकमेव ठिकाण वेदा हॉलिडेज रिसॉर्ट, जिथे लॉजिंग, रेस्टॉरंट, फॅमिली रेस्टॉरंट, प्ले गार्डन, स्विमिंग पूल सारख्या अत्याधुनिक सुविधांसोबतच मिळेल आपलेपणाचा पाहुणचार. अवश्य भेट द्या आणि आम्हाला आपल्या सेवेची संधी द्या. ताज्या बातम्या दररोज पाहण्यासाठी व्हिडिओ खालील सबस्क्राईब बटन आणि बेल चिन्हावर क्लिक करा.